दल का स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पे पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पे। पहले ओवर की समाप्ति के बाद 1 ओवर 8 रन 2 विकेट, अच्छा टोटल तो नहीं कहेंगे हम शेलो माता वाली स्पोर्ट्स का। गेंदबाजी में संदीप आए, इस मरतबा बन गए डेविड वार्नर, गजब का हुक शॉट 6 रन। हालांकि गेंद में ज्यादा खराबी नहीं थी सुनील पाटिल का, ये बहुत स्ट्रांग जोन है। ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के हुक शॉट मारा, 6 रन। उछलता हुआ स्कोर पहुंचा इस वक्त 14 पर 14 रन 2 विकेटों के नुकसान पे। फिर से लेकिन मिस टाइम स्ट्रोक है, नो मैन्स लैंड में गेंद गई है। हालांकि उछालना चाहते थे लॉन्ग ऑन पे, 2 रन और आते हुए स्कोर में, तेज स्कोर बना रहे अब सुनील। स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 2 विकेटों के नुकसान पे। ओवर नंबर 2 चल रहा है, 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। रोहिदास मात्रे अगर मेरी आवाज सुन रहे हो तो आपको कमेंट्री बॉक्स से संपर्क करना है। चार चार ओवर का ये मैच है, इसके बाद आखिरी मुकाबला पीके संस डोंबिवली और इस मैच की विजेता टीम। 16 रन 2 विकेटों के नुकसान पे स्वीप लगाने की कोशिश, कामयाब नहीं हुए वहां पर, अंपायर का लेग बाय का इशारा। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 17 रन 2 विकेटों के नुकसान पर, 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। गेंदबाजी कर रहे हैं मैत्री 11 पालघर की तरफ से संदीप। अच्छा ड्राइव ऑफ वाली पे लेके लॉन्ग ऑन पे खिलाड़ी है, फंबल किया है, 2 रन और स्कोर में आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पे पहुंचा है, 19 रन 2 विकेटों के नुकसान पे। सुनील पाटिल और शेखर दलवी ओनर है क्या? हमारे बीच एडवोकेट रविंद्र दशरथ पाटिल साहब का आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत। ये भिंगड़ी है, ये भिंगड़ी शॉट है और ये मैदान के बाहर जाएगा, 6 रन। बैटिंग साइड ने बीमर के लिए रिव्यू लिया है शेखर दलवी ने, फुल टॉस गेंद थी और उसे स्विंग कर दिया था ऑन साइड में। एडवोकेट रविंद्र दशरथ पाटिल साहब हमारे बीच आ चुके हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं, वेलकम। फेयर डिलीवरी, एक गेंद बची है, स्कोर आगे बढ़ता हुआ 25 पे पहुंचा है। रॉक ऑफ पीटीसी सामना कर रहे हैं, इस मरतबा बैकफुट पे जाके हवा में स्ट्रोक खेला है, डीप मिड ऑफ पे गेंद को उठा है, 1 रन बना
दो रन आराम से बना लिए। अब दोनों बल्लेबाज रनों के लिए जा रहे हैं और दो ओवर की समाप्ति के बाद शैलू माथावल ने बनाए कुल मिलाकर 27 रन, विकेट गिरी है 2, 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। आज एक टीम टॉप 3 टीम में पहुंचेंगी। सिटी क्रिकेट तालुका आप क्रिकेट का एक मैच बाकी है बालाजी एकर्स और सिल्वर स्टार का, लेकिन ग्रामीण फॉर्मेट से पहले दिन का एक मैच बाकी और दूसरे दिन के 2 मैच बाकी। अगर ओवरऑल पकड़े तो पहले दिन के 2 मैच बाकी हैं, दूसरे दिन के 3 मैच बाकी। कल 8 मैच है, इस बात का ध्यान रहे महेश ठाकरे, 8 नहीं बल्कि 9 होते हैं। कल सुबह से ही सभी मैचेस चार चार ओवर के रहेंगे, सभी मैचेस चार चार ओवर के रहेंगे। वाडेगर गुड़सई बी का मैच है, उसके बाद पहले दिन की 2 टीमें एक्विरम अनकोली और भावाले बी का मैच है, उसकी विजेता टीम राजनोली से खेलेंगी। प्रशांत आए हैं, अच्छी गेंद, LBW नहीं है, सुनील लगातार उसी एरिया को टारगेट करना चाह रहे हैं जहां वो बहुत स्ट्रांग है। बल्ले से गेंद लगी थी, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 2 विकेट। प्रशांत सामना करेंगे शेखर दलवी। ओहो क्या शॉट है, पिकअप स्ट्रोक, 6 रन, शेखर ऑन फायर, क्या गजब का ये खिलाड़ी है। इसकी उम्र बढ़ रही है लेकिन इसका क्रिकेट आज भी वैसे ही है। बहुत खूबसूरत पिकअप स्ट्रोक, केवल बल्ला फेंक दिया था गेंद पर, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन, 34 पे पहुंचा स्कोर। प्रशांत फिर से लॉफ्टे डाउन ड्राइव गैप में, बहुत खूबसूरत शॉट काउ कॉर्नर से, 4 रन। अड़तीस रन और शेखर दलवी गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। 17 पे बल्लेबाजी कर रहे हैं, कुल स्कोर 21 पे खेल रहे हैं शेखर दलवी। सामना कर रहे हैं प्रशांत का, डेड बॉल का इशारा अंपायर का, फिर से ऑन ड्राइव किया है आउटफील्ड में, कारपेट के जरिए गेंद पहुंची, 1 रन बना है, दूसरे के लिए आना चल रही है और अब जाकर ओवर थ्रो हुआ है, लेकिन 2 ही रन आए। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 40 पे पहुंचा है, 40 रन 2 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल चल रहा है, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। शेखर को जड़ में गेंद थी, बढ़िया ऑन ड्राइव, 1 रन बना, दूसरा भी बना है। इस ओवर में काफी रन आ रहे हैं और कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 42 पे पहुंचा है, 42 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट शैलू माथावल। शेखर ऑन इन अ गुड टच, उछाल दिया है, ये जाएंगी मैदान के बाहर, जा रही है, जा रही है, जा रही है, सजनी गई साजन के घर, 6 रन। क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं शेखर दलवी, ये क्लास देखिए उनका। जैसे ही पैरों के सामने गेंद मिली, गेंद को लिफ्ट कर दिया, पंख लगा दिए मिड विकेट बाउंड्री के ऊपर, 6 रन।
तीन ओवर की समाप्ति, रन बने 48, विकेट गिरी 2। शेखर दलवी 31 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 13 पे सुनील पाटिल। समय में कॉपरेट करें प्लीज। मैत्री पालगर, अच्छा टोटल बना लिया है शुभा धुमल अब तक। तीन ओवर में 48 रन बने और 2 विकेटें गिरी है। मनीष पाटिल ने पिछले 4 दिन में कमाल की कमेंट्री की और गजब का उन्होंने ओपिनियन लिया है। इस वक्त देवली की मशहूर पर्सनालिटी मंगेश पाठोले उर्फ अपला मंग्या ने शेखर दलवी को ऑल द बेस्ट कहा है। स्वागत है मंगेश, अपला मंग्या आपका, क्रिकेट के बहुत बड़े दिलदा। ओहो हो, खरबूजे को देख के बदल दिया तरबूजे ने रंग, 6 रन। आप रन बन नहीं रहे बल्कि बह रहे हैं। 54 पे पहुंचा स्कोर 2 विकेटों के नुकसान पे। क्या शॉट है, हल्का सा आगे आए थे, हाफ वॉली पे लिया और उछाल दिया, तान दिया आसमान में, आसमानी टोला, 6 रन। स्कोर 54 रन 2 विकेटों के नुकसान पे, 54 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। पटेल, फिर से एक और गेंद आसमान में, 6 रन। दिस इज द क्लेवर बैटिंग फ्रॉम डेविड वार्नर ऑफ भिवंडी, सुनील पाटिल, व्हाट अ ग्रेट स्ट्रोक। क्या दोस्तों, ये रिप्ले देख के आप कह नहीं सकते कि बिल्कुल हू बहू डेविड वार्नर के अंदाज में इस शॉट को खेला है। इसको उछलता हुआ शेलू मातावल का 60 रन। पिछले 2 ओवर से तोड़ फोड़ हो रही है, दूसरे ओवर में 18 है, तीसरे में 21 आए और चौथे में 2 गेंदों पे 12 आए। 25 पे पहुंचे 8 गेंदों पर सुनील पाटिल, 10 गेंदों में 31 शेखर दलवी। ऑफ स्टंप के बाहर कट करने की कोशिश, आम गेंद थी, टिप्पा खाने के बाद बाहर निकली थी। एक बात तो है, हमारे मेन अंपायर को भले से रिटर्न क्रीज ना दिखे लेकिन अजीम हमदिलो को स्क्वायर लेग से वो दिख रही। साइड आर्म गेंद की थी वहां पर, इस बार दबा फिर से स्विंग कर दिया ऑन साइड में, 6 रन। बीच में डालोगे तो यही असर रहेगा, बॉटम एंड का इस शॉट में तो गजब का इस्तेमाल किया उन्होंने। ये देखिए, पहली ऑफ स्टंप के बाहर आके खड़े रहे और ये देखिए बिल्कुल डेविड वार्नर का अंदाज, जा रही है जा रही है, हाई एंड हैंडसम पंख लगा दिए थे, 6 रन। इस बार दबा मोड़ दिया है लेकिन आउटफुल धीमा है, इस बीच 1 रन। 32 पे पहुंचे, कुल स्कोर को पहुंचा दिया है 67। 32 पे सुनील पाटिल, 31 पे शेखर दलवी, एक गेंद बची है।
शेखर से अपेक्षा कर रहे हैं शिलू मातावल के खिलाड़ी के बड़ा शॉट खेले। हर फॉर्मेट में क्रिकेट खेल रहा है शेखर, लेदर खेल रहे, सिटी क्रिकेट खेल रहे, ग्रामीण खेल रहे। ओ हो, कमाल का शॉट, 4 रन अलग है। जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेला, रिजल्ट बहुत अच्छा, कुल मिला के 71-72 की चुनौती भारी मैत्री 11 पालघर के सामने रखी है, जिन्होंने चेरोबा कौन को 54 रन नहीं बनाने दिए थे, लेकिन शेखर दलवी ने कमाल की बल्लेबाजी की। कुल मिला के 35 नट आउट, सुनील पाटिल 32 नट आउट। इस जोड़ी ने धमाकेदार बल्लेबाजी की, क्या 72 रन बनेंगे 4 ओवर में। आइए सुनते हैं भाईंदर की वो आवाज़, जिसने पिछले 4 दिन में टॉस भी लिया है, प्रेजेंटेशन सेरेमनी भी ज्यादा किए हैं। शुभा दुमाल आपके साथ रहे। रोहिताशी मात्र या, मात्र रोहिताजी या, आपण समनोजन कक्षामध्ये आपण आता वाढदिवस साजरा करणार आहोत, तर मामांना काहीतरी बोलावं लागेल भाच्यासाठी, राजेंद्रजी आणि महेशजी। तर आपण संस्कारचा वाढदिवस साजरा करणार आहोत, खरं तर प्रत्येक आई वडिलांसाठी सुपुत्राचा वाढदिवस किंवा कन्येचा वाढदिवस खूप महत्त्वाचा असतो, आणि आई वडिलांची जी अपेक्षा आहे, अभ्यास चांगला झाला पाहिजे, आयुष्यात खूप मोठं झालं पाहिजे। जियान अभ्यास करतो का दादा? जियान अभ्यास करतो का? थम्सअप करतो फक्त तो। जियान संस्कार अभ्यास करतो, दादा अभ्यास करतो, चांगला करतो, आणि जियान अभ्यास करतो संस्कार, दोघांनी मात्र एक संगनमत केलंय, चांगलंच बोलायचं। चला या जियान, या जियान, आपण थोडी चर्चा करूया, तोपर्यंत आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केक कटिंगची सेरेमनी पाहणार आहोत। तर जियान आमच्या सोबत आहे, जियान आवडता खेळाडू कुठला? तुझा आवडता खेळाडू कुठला, कुठला प्लेअर तुला आवडतो? जसप्रीत बुमरा। जसप्रीत बुमरा, वा। आणि आपल्या भिवंडी मधला कुठला खेळाडू आवडतो? भिवंडी मध्ये आपल्या गावातला माहित नाही, तू कोणाचं नाव काल घेतलंस, काल फोटो कोणासोबत काढलास तू? पवन केणी। पवन केणी सोबत फोटो काढलेला आहे। तर या आपण संस्कारचा वाढदिवस साजरा करणार आहोत, तर या भाऊजी आपण पण यायचं, या रोशन दादा या संस्कार पाहूया। सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे साहेब या, सर्व मान्यवर मंडळी आपले शुभाशीर्वाद संस्कारच्या सोबत सदैव राहावेत, नावच खूप चांगलं ठेवले संस्कार, तर तसेच संस्कार त्याचे खूप चांगले होत आहेत। रोशन दादा ते संस्कार त्यांच्यावर टाकतायत, भविष्यात संस्कारसुद्धा मोठं नाव कमवेल ही शाश्वती आम्हाला आहे। महेश दादा आपण सुद्धा यायचं आहे प्लीज, आपण आता संस्कारचा वाढदिवस साजरा करतोय, वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन, आयुष्यात कित्येक वाढदिवस येतात पण वर्षातून एकच वाढदिवस होतो आणि तो वाढदिवस आज आहे संस्कारचा, 28 जुलै 2004। आणि संस्कार किती वर्षाचा झालास? 14। चला 14 बर्थडे बम्स द्यायचे का? तर 14 वर्षांचा संस्कार, सन्माननीय केवल पाटील साहेब, सन्माननीय केवल पाटील साहेब आपण जिकडे कुठे असाल आपण व्यासपीठावर यायचंय प्लीज। सन्माननीय केवल पाटील आपण आज मी नम्र निवेदन करू इच्छितो, केवल पाटील लगेच या प्लीज, लगेच या। आणि मामा रविदास मामा आपण समालोचन कक्षात यायचंय, रविदास मामा आपण समालोचन कक्षात त्वरित यायचंय प्लीज। चला आता केक सुद्धा कसा आणलाय, मला असं वाटतंय संस्कारला क्रिकेट खेळणं आवडते। जियान सांगतो रोहित शर्माचा जर्सी नंबर, रोहित शर्मा आवडतो एकाला, जसप्रीत बुमरा आवडतो एकाला, रोहित शर्मा आवडतो। तर आता कुठलाच वेळ न घेता आतुरता वाढलेली आहे, तर आपण लगेच सर्वांनी बोलायचं आहे, सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत। तर हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे डिअर संस्कार, हॅपी बर्थडे टू यू. तर आता दोन बॅटर्स पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला अनिल आणि प्रणय. पुढील डावचं विवरण कॉम्प्युटर कॉमेंटेटर, एक्सपर्ट कॉमेंटेटर सुभाष डुमाल सर. अनिल आणि प्रणय ही जोडी मैदानामध्ये. आव्हान 72 धावांचा तब्बल आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या इनिंगमध्ये शेखर दळवी याच्या नाबाद 35 आणि सुनील पाटील याच्या नाबाद 32 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्याच या खेळींच्या जोरावर श्रीलंकेच्या वर्ल्ड संघाने तब्बल 71 धाव धावपळीवर कुठून काढलेत निर्धारित 4 षटकामध्ये. आणि 72 धावांचं लक्ष मैत्री 11 पालघर संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. पहिलं षटक सुरेश पारधी. मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच चांगली फलंदाजी केली होती, सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज अनिल, इथे मात्र पाहिला आणि जाऊ दिलं. पंचांचा कुठल्या प्रकारे इशारा नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. चार धावा, बिनबाद 4, 72 लक्ष्याचा पाठलाग करताना यायला मात्र चेंडूला फोल केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या मेडिकाच्या म्हणून सीमा पार, सीमाशावर गोल, षटकार. दिलं जाईल इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. आव्हान दर धाव नो बॉलच्या रूपाने. फ्री टूर बिग हिट पाहायला मिळेल का, हे लॉर्ड फुलटा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळला आणि स्क्वेअर लेग रिझनमधून चेंडू निघून जातो या सीमा पार,
एका टप्प्याने हा चौकार। धावसंख्या लिहिते आकार, धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, स्कोरबोर्ड वर पोहोचते 21 वर 21। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद मैत्री इलेव्हन पालघर संघाची या 21 धावा 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे। गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी मार्ग गोलंदाज योगेश पाटील मॅन फ्रॉम सुरई, पहिले षटक सुरेश पारदे मॅन फ्रॉम जांभूळपाडा याने हाताळला होता, मागडा ठरलेला आहे। इथे मात्र प्लेयर मिस, धावसंख्या स्थिर 21 धावा। इथे ऑन साईडला चेंडू टोलल्या मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन पाहायला मिळते, फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही। सिंगलने संघाची धावसंख्या अनुज पुरुषरक्त धावपलिकावर 22 डबल 2। सोळा चेंडू आणि बरोबर अर्धशतकाची आवश्यकता आहे मैत्री इलेव्हन पालघर संघाला। पालघर संघाला दुसऱ्या फिटिंगमध्ये जर घर करायचं असेल तर इथे चेंडूला फिरकावून दिला, बॅकफुट जाऊन मिसटाईम फटकाय, झेल अवघड होता, तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाज अनिल। पालघर संघाची धावसंख्या या 2 धावीने वाढून होती ती स्कोरबोर्डवर 24 धावा। आपण सामना पाहतोय शिलोमत वल्ल विपक्ष मैत्री इलेव्हन पालघर या 2 संघामध्ये आणि यामधील विजेता संघ शेवटच्या सामन्यामध्ये खेळताना दिसेल पिक अँड सन डोंबिवली या संघासमोर। यायला मात्र ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतो हवाई सफर षटकार, अनिल गोल करताना चेंडूला सीमाच्या बाहेर। सहाने वाढून होती धावपलिकावर 30 धावा, 14 चेंडू आणि इथून 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे। हल्ली याने गोलंदाजी देखील चांगली केली होती, पहिले षटक हाताळताना 8 धाव खर्च केले होत्या, एक सफलता देखील अर्जित केली होती आणि आता मात्र फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना। इथे अँड्रेचा फटका आपण पाहतोय मिड ऑन रिजन मध्ये, राजन पाटील जोपर्यंत चेंडू उचलेल फेकी करेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात येते फलंदाज धावचित, पहिला हात बसतोय मैत्री इलेव्हन पालघर या संघाला। आपण बोलून
न्यू बॅटर सुहास आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेले. निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर, धाव प्लेकवर 31 धावा, 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दोन षटकांची समाप्त झाली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 72 लक्ष्याचा पाठला करताना मैत्री इलेव्हन पालघर संघाने आपल्या स्कोरबोर्डवर धावा जोडल्या आहेत त्या 31 आणि इथून 41 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 12 चेंडूमध्ये. 12-41 आपण सामना पाहतोय. शिलोमाता वल विरुद्ध मैत्री इलेव्हन पालघर या दोन संघामध्ये आज 40+ हफ मधील हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजा मॅन फ्रॉम खुणे आता मात्र पाहायला मिळेल, ज्याने मागील सामन्यामध्ये शेवटचं षटक अतिशय चांगल्या रीतीने हाताळलं होतं आणि त्याच्यावर आता मात्र तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी संघ नायकाने सोपवलेली. इथे फाईन खेळलेला चेंडूला फाईन एक रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्येमध्ये एक ने भर, धावसंख्या 32 धावा. 72 लक्षाचा पाठलाग करताना आपण बोलतोय मैत्री इलेव्हन पालघर संघ शिलोमाता वल या संघासमोर 11 चेंडूंचा खेळ आणि 11 चेंडूमध्ये इथून 40 धावांची अजूनही होऊ शकत आहे. प्रमोद म्हात्रे काहीतरी कानमंत्र देताना आपण बोलतोय राजा याला. एस्ट्रेसच्या भूमिकेमध्ये प्रमोद म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत लोकल बॉय. राजा राईट आर्म ऑफ द स्टंप इथे मात्र समोर खेळल्या चेंडूला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. राजन पाटील जोपर्यंत चेंडू उचलेल ठेकी करेल तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या 34-38 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 72 धावांचा टार्गेट आणि टार्गेटचा पाठला करताना आपण पाहतोय पालघर संघ. इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेण्याचा प्रयत्न मात्र धाव घेतली गेली नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न अनिल करत आहे. नऊ चेंडू आणि 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चौतीस धावा एक बाद 34 मैत्री इलेव्हन पालघर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. समोर खेळण्याचा प्रयत्न इथे फटका फसला होता मात्र
झेल होण्यासारखी खरे तर संभावना नव्हती. थोडस बांधून ठेवलेलं आहे या राजयाने अनिल याला. धावसंख्या 34. आठ चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. कौतुक करावं लागेल आतापर्यंत राजा याचं, ज्याप्रमाणे या गोलंदाजी आतापर्यंत राजा याने केलेली आहे. चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन जातोय इस्ट्रेसच्या त्यामध्ये, मात्र पंचांचा ओन फॉर द ओव्हरचा इशारा येतोय आणि व्हाईटचा देखील इशारा. आव्हान धावणे संघाची धावसंख्या 35. 37 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शिलोमात वल विपक्ष मैत्रीलन पालघर आजच्या दिवसामधील हा सेकंड लास्ट सामना आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गसाने तिसरं षटक हातळतोय गोलंदाज राजा, तर सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा अनिल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, स्कोर ऑफ विकेट स्कोरलेग रिजन मध्ये चेंडू जातोय. या फक्त एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. ओव्हर थ्रो झालेला आहे, दुसरी धाव वी पूर्ण, पाहुही तिसरी धाव पूर्ण करतील का. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला गेलेला आहे आणि तीन धाव पूर्ण, जिथे एक धाव होती तिथे तीन धाव पूर्ण. या तीन धावीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 38 धाव. आता मात्र 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राजा याची पाहायला मिळालेली आहे. अनिल सारख्या मोठ्या फलंदाजाला जखडून बांधून ठेवला होता. आता मात्र स्ट्रायकर एंडला सुहास प्रथमच राजाला सामोरे जाईल. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू, निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झालेली आहे. तीन षटकाची समाप्तीनंतर मैत्री इलेव्हन पालघर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 38 धाव. आता मात्र शेवटच्या एका षटकाचं खेळ शिल्लक आहे आणि शेवटचा 6 चेंडू शेष असताना धावांची आवश्यकता आहे मैत्री इलेव्हन पालघर संघाला दुसऱ्या फेरीमध्ये घर करण्यासाठी, पुढच्या फेरीमध्ये घर करण्यासाठी 34 धावांची. या करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज राजन पाटील. 6 चेंडूमध्ये 34 धावांचं संरक्षण करायचं आहे. मैत्रीलन पालघर संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटकेच खेळावे लागतील, कुठला ऑप्शन ना त्यांच्याकडे नाही. डोय डा सिच्युएशन करूया मरूची स्थिती. आता मात्र मैत्रीलन पालघर संघासमोर येऊन ठेपलेली आहे. 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे मैत्रीलन पालघर संघाला सामना जिंकण्यासाठी. प्लेन मिस, अतिशय सुरेख चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. पूर्णपणे पकड आता शिलोमध्ये वल संघाची या सामन्यावर मजबूत झालेली आहे. इथे फायनल एक रिजन मध्ये चेंडू जातोय. या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. पिक अँड सन डोंबिवली संघ संघाला आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे, कारण यामधील विजय संघ आणि पिक अँड सन डोंबिवली या संघामधील पुढील सामना असणार आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल.
इथे या चेंडूला फिरकावून दिलेलंय आणि चेंडू निघून जात आहे सीमा पार. हा षटकार जेव्हा विझल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न केला जातोय. कमी करण्याचा प्रयत्न मैत्रीला पालघर संघाकडून केला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय. या सीमापार षटकार बडी देर कर दी मेहरबा आते आते. फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपण बघतोय. सुहास खास फटके त्याच्या बॅट मधून सलग दोन चेंडूमध्ये दोन षटकार पाहायला मिळालेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी चांगले क्षेत्ररक्षण कुलमॅन हरेश ठाकरेकडून पाहायला मिळतंय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि केवळ आता एका चेंडूने दूर आपण पाहतोय शिलोमा द वर्ल्ड संघ विजयापासून. विजयाच्या उंबाट्यावर येऊन पोहोचलेला आहे. एक दार देखील एक पाय देखील दारामध्ये आतमध्ये टाकलेला आहे शिलोमा द वर्ल्ड संघाने. आणि पूर्णपणे चित्र आता स्पष्ट झालं. डोंबिवली विपक्ष भिवंडी हा सामना पुढील पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे हा विजय संपादन केलेला आहे चेंडू सीमारेषा बाहेर आणि मैत्रीलोन पालघर संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. हार्डलक मैत्रीलोन पालघर आणि अभिनंदन शिलोमा द वर्ल्ड. तर टॉस साठी यायचं आहे. शेखर दलवे याच्या नाबाद 35 धाव आणि म्हणूनच शेखर दलवी ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच रॉक ऑफ पीटीसी गब्बर ऑफ भिवंडी शेखर दलवी. टॉस साठी देखील यायचं शिलोमा द वर्ल्ड संघ संघनायक आणि पिके अँडसन डोंबिवली संघ संघनायक. दलवी ठरला या सामन्याचा सामनावीर. आक्रमक फलंदाजी सलामीला येऊन